नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातर्फे ईद उल अझा बकरीद ईद निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न झाली. किनवट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मार्फत पंचायत समिती सभागृहात ईद उल अझा बकरीद ईद निमित्त शांतता समितीची बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस व्ही चौधरी, माजी नगराध्यक्ष ईसा खान, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमनिवार, माजी नगराध्यक्ष माजिद खान, पी आय विकास पाटील आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, मुस्लिम बांधव, पत्रकार उपस्थित होते. प्रतिनिधी मझहर शेख, जनतेचे मत लाईव्ह, किनवट, नांदेड. किनवट शहरामध्ये आज शांतता कमिटीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय किनवटतर्फे आयोजित करण्यात आलेली होती. उद्या बकरी हा सण मुस्लिम बांधवामध्ये साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने जी कुर्बानी दिली जाणार आहे त्या संदर्भामध्ये कोणीही उघड्यावरती मांस विक्री करू नये, कोणत्याही ठिकाणी रक्त वगैरे सांडणार नाही, कोणाला त्यापासून त्रास होणार नाही, हा दृष्टिकोन प्रत्येकाने बाळगला पाहिजे, कायद्याचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदू बांधव श्रावण मास हा सण उत्सवात साजरा करत आहेत. तो महिनाभर चालणार आहे. सर्वांनी आपल्या देशाला देशातील संस्कृतीप्रमाणे भाईचाराने एकोप्याने एकमेकांसोबत राहून हा सण अत्यंत आनंदात उत्साहामध्ये साजरे करावेत. या दृष्टिकोनातून कोणत्याही ठिकाणी कायद्याला गालबोट लागणार नाही, कायदा कोणी हातात घेणार नाही आणि शांतता सुव्यवस्था राहतील. यानिमित्त मी सर्व किनवट बांधवांना विनंती केलेली आहे आणि जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, मग तो कोणी असो, त्याची काय केली जाणार नाही.